कारला टेकून उभा राहिल्याने 6 वर्षाच्या मुलाच्या पोटात घातलेला नेटकऱ्यांचा संताप। मुलगा आपल्या गाडीला टेकलेला आहे हे पाहून व्यक्तीचा राग अनावर झाला आणि त्याने मुलाला लात मारली। 6 वर्षाच्या मुलाला छातीवर लात मारल्यामुळे एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। या मुलाची चूक केवळ हीच होती की तो या इसमाच्या गाडीला टेकून उभा राहिला होता। या गोष्टीचा राग आल्याने या व्यक्तीने अतिशय निर्दयी पद्धतीने मुलाच्या छातीत लात मारली। संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे। एका गजबजलेल्या रस्त्याच्या कडेला एक पांढरी कार उभी होती। एक लहान मुलगा या गाडीला टेकून उभा होता। याच वेळी गाडीचा मालक बाहेर आला आणि त्याने या मुलाला गाडीला टेकलेले पाहिले। मुलगा आपल्या गाडीला टेकलेला आहे हे पाहून त्या व्यक्तीला राग अनावर झाला आणि त्याने मुलाला लात मारली। यानंतर हा मुलगा गुपचूप तिथून निघून जाऊ लागला। गाडीचा मालकही गाडीजवळ गेला, मात्र घडलेली घटना पाहून आजूबाजूच्या लोकांनी लगेचच गाडीकडे धाव घेतली। आजूबाजूला असलेल्या स्थानिकांनी गाडीला घेरले आणि आरोपीला त्याने केल्या कृतीचा जाब विचारू लागले। आरोपीने मात्र तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला। कार चालकाचे नाव शिवशाद असून तो किप्पून यामपालम येथील रहिवाशी आहे। या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे। पीडित मुलगा राजस्थानच्या एका श्रमिक कुटुंबाचा सदस्य आहे। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांवर जोरदार टीका होऊ लागली। यानंतर पोलिसांनी कारवाई करत शुक्रवारी सकाळी आरोपीला ताब्यात घेतले। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार 1 न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार 1 न्यूज, केरळ।